धरतीचा स्वर्ग म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने सोनमर्ग येथील काश्मीर परिसर जो आहे या परिसरामध्ये जर आला तर तुम्ही खऱ्या अर्थाने या धरतीचा स्वर्ग पाहायला मिळेल. आणि खरं तर ही वादिया म्हणतो काश्मीरमधील, या वादियामध्ये खऱ्या अर्थाने स्वर्ग पाहायला मिळतो. संपूर्ण बर्फानं माखलेला हा परिसर, खरं तर एप्रिल महिना, आता मार्च महिना आहे आणि या महिन्यामध्ये कडक आता सध्या ऊनसुद्धा आहे आणि तरीही या ठिकाणी बर्फानं जी पदर टाकली चादर आणि खऱ्या अर्थानं मोहून टाकणारा हा परिसर फील होतो आहे. अतिशय छान मस्त, कारण स्वर्ग आपण ज्याला म्हणतो तो पाहण्यासाठी निश्चितपणे महाराष्ट्रवासियांनी एकदा तरी जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरला यावं. पूर्ण परिसर आपल्या डोळ्याखालून घ्यावा, इथला आनंद घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं काश्मीरमध्ये येऊन ह्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला पाहिजे. कारण आपण महाराष्ट्रातील हिल स्टेशन एवढेच पाहत असतो, त्याचबरोबर बर्फाधित प्रदेश पाहण्याची अनेक महाराष्ट्रीयन मराठी माणसाला इच्छा असते. ती इच्छा जर पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे काश्मीरला यावे. काश्मीरमधील सोनबर्ग हा परिसर पाहिल्यानंतर नक्की स्वर्ग कशाला म्हणतात आणि स्वर्ग म्हणजे काय जर पाहायचं असेल तर निश्चितपणे बर्फाच्छित असणारा पूर्ण हा प्रदेश पाहिल्यानंतर अत्यंत मनाला आल्हाददायक मन होतं, मन उत्साही होतं, आनंद वाटतो. आणि जो आत्तापर्यंत आपण चित्रपटातून हा प्रदेश पाहिला किंवा फोटोमध्ये हा प्रदेश पाहिला तो प्रत्यक्षात पाहताना मन अत्यंत आनंदी होतो आणि याचा आनंद मराठी माणसांनी काश्मीरमध्ये येऊन सोनबर्गमध्ये निश्चित घ्यावा अशी एक माझी भावना आहे. आपल्यासोबत माणिक डोंगरे सर आहेत. सर, आपण आत्ता सोनबर्गमध्ये आहोत. सोनबर्ग हा काश्मीरमधला सर कॅमेरा घ्या, पूर्ण स्वर्ग म्हटलं तरी चालेल आणि म्हणतात पण स्वर्ग. आज नदीसुद्धा एकदम घट्ट होऊन इथं पूर्ण आच्छादन तयार झालेलं आहे, पूर्ण आच्छादन तयार झालेलं आणि पलीकडं बर्फाचं डोंगर, त्याच्यावर त्याच्या टोकापर्यंत बर्फ आहे आणि खाली नदी वाहते आहे, ते मधून आच्छादन झाले. आणि ही जी दृश्य आहे ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकानं जीवनात येऊन एकदा तरी बघावं असं हे स्वर्गमय दृश्य आहे आणि ती निमित्तानं येऊन, कसल्याही निमित्तानं येऊन बघावं. खरं तर आम्ही कराडचे पत्रकार अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने इथं आलेलो आहे. आम्ही पाच लोक आहोत. नितीन दापरे सर आपल्यासोबत आहेत. दापरे सर, सोनमर्ग स्वर्ग वाटतोय का? सोनमर्ग खरोखरच धरतीवरचा स्वर्ग आहे. इथं खरं तर ऑगस्ट डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत आपण बर्फाची अपेक्षा करत होतो. असं वाटलं होतं की आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यात येतोय, बर्फ बघता येईल का? दिसेल तर फक्त तो कुठल्या तरी टोकावर असेल, शिखरावर असेल. परंतु इथं आल्यानंतर आम्हाला अगदी रस्त्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात बर्फ बघता येतो आहे. आणि खरोखर सगळ्यांनी एकदा काश्मीरला यावं. त्यांनी ह्या आपल्याला जे भरभरून सगळं हे आपल्याच भारतात आहे. लोक स्वित्झर्लंडला जातात, इतर देशात जातात, परंतु आपण आपला भारत बघितला पाहिजे. आणि ह्या भारतातलं नैसर्गिक जे सृष्टीसौंदर्य आहे ते खरोखर आपण जेवढा बघू तेवढं कमी आहे. निसर्गसृष्टी ही आपल्या भारतात इतकी मोठ्या प्रमाणात आहे ते आपण बघितली पाहिजे. आमचे मित्र युवराज मस्के, युवराज काय? खरं तर आज आपण आम्ही अभ्यास दौऱ्यानिमित्त कराडचे सर्व पत्र इथं काश्मीरमध्ये आलेलं. खरोखर ह्या भारताच्या स्वर्गामध्ये येऊन आणि इथला जो बर्फच्छादित प्रदेश आहे या बर्फामध्ये हे सोनमार्ग, जसं की ह्या पांढराशुभ्र सोन्यासारख्या बर्फाने वेधलेला हा पहाड, आणि या पहाडाचं फक्त आपल्याच देशभरात नाही तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनीसुद्धा, शेतकऱ्यांच्या मुलांनीसुद्धा सहकुटुंबासह या काश्मीरला आलं पाहिजे, इथं भेट दिली पाहिजे आणि इथल्या बर्फाचा जो मनसोक्त आनंद आहे तो घेतला पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं सांगेन. खरं तर या बर्फाचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे आणि प्रत्येकानं खरं तर हे पांढरं सोनं आहे आपल्या भारताचं आणि खरंच खऱ्या अर्थानं हा स्वर्ग आहे, हा पाहता आला पाहिजे. नक्की या ठिकाणी या पहा आणि आनंद लुटा. नसेल